च्या जवळपास शिक्षकांनी शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत आणि शिक्षकांच्या बदल्या होत असताना त्यांच्यावरले सवर्ग चार होते, 1, 2, 3 आणि 4. सवर्ग 1 मध्ये 53 वर्षापेक्षा जास्त वयाची आणि सवर्ग 2 म्हणजे पती पत्नी एकत्रीकरण. पती पती एकत्रीकरणाचा दर्जा तेव्हा त्यांना प्राप्त होत होता की जर ते एकत्र असेल आणि 30 किलोमीटरच्या आत असेल तर त्यांना तो पती पत्नी एकत्रीकरणाचा दर्जा प्राप्त नव्हता. अशा या अनुषंगाने आणि विविध आधाराचे खोटे प्रमाणपत्र देऊन आमच्या कार्यालयामध्ये तक्रारी आल्या आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही गट शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत वस्तुस्थिती अहवाल मागून त्याप्रमाणे आम्ही शिक्षण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सगळे प्रस्ताव सादर केले आणि त्यांनी कबूल केलेत आणि त्याप्रमाणे 32 शिक्षकांनी खोटी माहिती सादर केल्यामुळे शासन निर्णयानुसार त्यांचे कायमस्वरूपी एक वेतन वाढ बंद करण्याची आम्ही शिफारस केली आहे. शिवाय ज्यांनी विस्थापित केले होते असे 4 शिक्षकांना ज्या शिक्षकांनी विस्थापित केले त्या शिक्षकांचे पूर्वीच्या ठिकाणी बदली करणार आणि जे विस्थापित शिक्षक झाले त्यांना घोषणास्पद वावणेही, कारण शिक्षक म्हटल्याच्यानंतर शिक्षकांकडनं अशी कृती होणे उचित नाही, तरी पण आपण त्यांना समज देतो आहे.